जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। जामनेर शहरातील श्रीरामनगर येथील विशाल घनश्याम लोंढे वयवर्ष 25 या तरुणाला कुत्रा चावल्याने तो जामनेर उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी गेला असताना उपजिल्हा रुग्णालयातील नर्सने त्याला इंजेक्शन दिले आणि त्यानंतर दुसऱ्या पेशंटचे केस पेपर घेऊन शहानिशा न करता त्या पेशंटचे देखील इंजेक्शन विशाल लोंढे याच पेशंटला दिले। त्यामुळे एकाच वेळेस दोन इंजेक्शन एकाच पेशंटला दिल्याने त्याचे दुष्परिणाम होऊन रुग्णाची प्रकृती अचानक खराब झाली। म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित इंजेक्शन देणाऱ्या नर्सला विचारणा केली असता संबंधित नर्सने उडवाउडवीची उत्तरे देत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांची बहीण असल्याची धमकी देखील रुग्णाच्या नातेवाईकांना दिली। याबाबत संबंधित नर्सच्या बद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे। सदरील नर्सला नोटीस बजावून त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यापर्यंत पोहोचवू अशी माहिती डॉक्टर विनय सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। तुमचं नाव काय आहे? नारायण बाबूराव लोंढे। नेमकं काय झालं होतं, कोणाला तुम्ही घेऊन आले ते? मी माझ्या पुतण्याला इथे त्याला कुत्रं चावलं होतं, तर दोन इंजेक्शन झाले होते, आज तिसरं इंजेक्शन होतं, तर ते इथे द्यायला त्याला पाठवलं होतं कामून। इथं आता दोन इंजेक्शन दिले तेव्हा काहीच झालं नाही, त्याला दुसऱ्याचं इंजेक्शन येईन ना त्याला टोचून दिलं, मॅडमनं कबुली बी दिली त्या गोष्टीची। नेमके किती इंजेक्शन दिले पेशंटला? पेशंटला दोन इंजेक्शन दिले त्यांना। मग नेमकं काय झालं? मग त्याला चक्कर यायला लागले, त्यांना मला फोन केला की काका मला चक्कर येत आहे, मी इथे आलो होतो, मग मॅडम उलट सुद्धा बोलायला लागली। मग मी विजू शिरसाट्याला फोन केला की भाऊ, आणि शिरसाट्याला फोन केला की बाबा ठीक या इथे आल्या ते तरी मी उलट सीधा गोष्टी करायला लागली। मग राष्ट्रवादीचा या आहे, मनसेचा या आहे, अशा गोष्टी उलट सीधा गोष्टी करायला लागली। मला पेशंटच्या नातेवाईकाला फोन आला, बोल विजूवाडी आहे, मी सिव्हिलला आला, तर मी पेशंट नातेवाईक बोलले म्हणले विजू आपल्या पोऱ्याला म्हणे इंजेक्शन गलत दिलं नाही, कोणतं दिलं? मी पाहिलं केस पेपर पाहिला, केस पेपरवर कुत्रे इंजेक्शन 3 होते, तर त्यांना तिसरं 3 दिवस झालं इंजेक्शन, दोन दिवस बरोबर इंजेक्शन बरोबर दिले, मग तिसरं इंजेक्शन दिलं, पण त्यांना ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंट चढून जागून हल्लं नाही आलं ते सुद्धा पाहिलं नाही, त्यांना पेशंटने दुसऱ्याचं इंजेक्शन त्या पेशंट आमचं डबल देऊन दिलं। जेव्हा ह्या ह्याचे नर्स आहे यांचं म्हणजे पेशंटकडे ध्यान राहत नाही, व पेशंट हे आहे का ते दुसरं आहे, मी बोलायला गेला तर एकदम अरे तुझ्या भाषेत बोलायला लागले, मी बोलावं मॅडम करत नव्हता, आपण बघ सरकारचे हे कर्मचारी आहे, नाही म्हणे मी सरकारी कर्मचारी नाही म्हणे, मी जिल्हाध्यक्षाची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची बहीण आहे म्हणे, या आमच म्हणून करली माझी। त्या पेशंटचा पेपर घेतला मी आणि तो उठलाच नाही, मला असं वाटलं की पेपर घेतला तो पुढे सरकला, तर तो उठला नाही, त्याच्यामुळे मी जे डायक्लो भरलेलं होतं ते डायक्लो त्याला टोचलं। तुम्ही शहानिशानी केली का तोच पेशंट आहे का दुसरा आहे म्हणून? आपण तर पेपर घेतले, परंतु माणूस आहे आपल्याला पण चेहरा समजतो ना, तोच आहे नाही ते कसं पण मी पटापट इंजेक्शन देण्याच्या याच्यात होते। गावर कुठे जायचं होतं का मॅडम? जायचं होतं नाही, तर त्यांना मी फक्त चेहऱ्याकडे बघितलं नाही, माझं चूक झालं आणि ते उठले नाही, त्यांची पण चूक आहे माझी चूक आहे। आता त्या पेशंटला जर काही साईड इफेक्ट झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल? आणि पेशंटच्या नातलगांनी तुम्हाला विचारणा केली असता तुम्ही त्यांना धमकवलं की आम्ही राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची मी बहीण आहे असं तुम्ही त्यांना बोललं? नाही, त्यांनी मला सांगितलं, ते मला म्हटले तुझा पगार मी देते, तुला पगार मी देते हा पण शब्द त्यांनी वापरलाय, पगार जनताच देते मॅडम तुम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू औकात मधील हा शब्द त्यांनी मला वापरला, ऍक्च्युली औकात काढणे माझी म्हणून मी बोलले, औकात काढण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे, त्यांनी माझा औकात का काढला हे सांगा।
अवगत काढायचं असते का? हे त्यांनी बोललं, त्यांचा शब्द हा मला खूप बोल लागलाय म्हणून मी बोलले पुढे, नाहीतर मी शांतच राहते, शांत तेच करत तरीही मी त्यांना सॉरी किती एकदा सॉरी म्हटलं काढली, माझी अवकात काढायचा त्यांना अधिकार नाही, इंजेक्शन दिल्यानंतरचा झाला समजून घ्या, परंतु आता जर काही झालं पेशंटला तर त्याची जबाबदारी कोण घेऊ असं नाही, माझ्या हातून चूक झाली हे मी त्यांना सांगितलेलं, मग चूक झाली तर जबाबदारी तुम्ही स्वीकाराल का? काही कमी जास्ती झालं पेशंटचं, पेशंटचं जर इथून आता पुढे काही कमी जास्त झालं तर ती जबाबदारी आता कोणाची? ऍक्च्युली जेव्हा रॅबीपूर देतो पेशंटला पेन होते तेव्हा इंजेक्शन डायग्लो सुद्धा देतात, रॅबीपूर सोबत डायग्लो देतात पेशंटला, कुत्रा चावलेल्या पेशंटला वेदना असतात भरपूर, आणि डायग्लो फिनॅक इंजेक्शन हे वेदना शमक आहे म्हणून इंजेक्शन डायग्लो पण देतो आपण, सर आज आपल्या स्टाफ नर्सच्या हातून एकाच पेशंटला दोन इंजेक्शन देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल सदर सिस्टरांविषयी पेशंटने माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सिस्टरांना कारणे दाखवा नोटीस आजच्या आज बजावून त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात त्याचं उत्तर मागत आहोत, आणि त्याची पूर्ण चौकशी आम्ही करून तो अहवाल आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्याकडे त्वरित पाठवत आहोत. सर आता रुग्णाची तब्येत कशी आहे? रुग्णाची तब्येत चांगली आहे, आमचे डॉक्टर जे ड्युटीचे आहेत डॉक्टर विस्पुते डॉक्टर वाणी मॅडम यांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे आणि पेशंट पूर्णपणे धोक्याच्या बाहेर. सर आपल्या हॉस्पिटलला वारंवार स्टाफच्या डॉक्टर्स असो नर्स असो यांच्याकडनं वारंवार अशा प्रकारच्या चुका होत असतात, त्यावरती काही पर्याय? उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दर आठवड्याला मीटिंग घेऊन सिस्टरांची मीटिंग असो डॉक्टरांची मीटिंग असो सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे येणारा पेशंट हा गरजू असतो व गोरगरीब असतो, तरी त्यांना आल्यानंतर त्वरित सेवा मिळाली पाहिजे, आणि बोलताना फक्त आपण त्याच्याशी चांगल्या पद्धतीने बोलावं जेणेकरून तो त्रासात असतो त्याचा अर्धा त्रास आपल्या चांगल्या बोलण्याने बरा होतो. म्हणून माझी सर्व स्टाफला डॉक्टरांना आणि सर्वांना विनंती आहे की जेही येणारे पेशंट आहेत त्याच्याशी हुज्जत न घालता चांगल्या पद्धतीने गोड बोलावं. सर या विषयावर आम्ही सिस्टर्सशी बोलणं करायला गेलो, सिस्टरचं असं म्हणणं आहे की बुवा मी इंजेक्शन दिलं परंतु पेशंट उठला का नाही उठला, मी लगेच दुसरं इंजेक्शन देऊन टाकलं, तर यावर आपली प्रतिक्रिया काय? हे उत्तर मान्य करण्यासारखं नाही आहे, सर्वस्वी जबाबदारी ही आपली असते, प्रत्येक पेशंटचा केस पेपर पेशंटचं ओळख आणि पेशंटचं नोंदणी असते, या तीन प्रकाराची नोंद झाल्याशिवाय आपण पुढचं इंजेक्शन देणं योग्य नव्हे. सर ज्या नर्स आहेत ज्यांच्या अजून एक चूक झालेली आहे त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत देखील अरेरावीची भाषा वापरलेली आहे, मी त्यांना समज दिलेली आहे की प्रत्येक रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी बोलताना आपण शांततेने बोलावं जेणेकरून पुढचे जे होणारे कॉम्प्लिकेशन आहे ते कमी होतील आणि आपल्याला पेशंटला न्याय देता येईल. आता तात्काळ आपण काय करावं? आता मी ते अगोदर जे बोललो की पेशंटच्या नातेवाईकाचा माझ्याकडे तक्रार अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आज नोटीस बजावत आहे, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ आणि तो जो अहवाल आहे चौकशी अंती आम्ही आमचे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्याकडे आम्ही तो पाठवून ते कारवाई करतो. या बातमीतेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूले लाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव.